ग्रामीण शिक्षण संस्था मांजीवडे ठाणे या संस्थेच्या ज्येष्ठ महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ शनिवार दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री रमेश वाडेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात संघर्षमय वातावरणात सकारात्मक जीवनशैली विद्यार्थ्यांनी विकसित करायला हवी असे मत निवृत्त न्यायाधीश राजेसाहेब साहेब देशमुख यांनी व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले वर्षभर विविध विभागाच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या चित्रफिती सादर करण्यात आल्या राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायाधीश राजेसाहेब देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष वाडेकर संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र मुलुंडकर कोशाध्यक्ष चंद्रकांत मुकादम हेही उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कांतीलाल वरकुटे